एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रथमच त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात मेळावा घेतला. राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर सातत्याने ते भाजपला लक्ष्य करत आहेत. मी भाजपात असताना परिस्थिती अशी निर्माण केली गेली की दुसऱ्या पक्षात जावे लागले असा हल्ला बोल खडसे यांनी केलाय. बहुजनांना न्याय देणाऱ्या पक्षात आलो. शरद पवार यांनी मला प्रवेश दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे खडसे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, अभिषेक पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अनेक लोकांनी मला विचारलं त्या ठिकाणी की तुम्ही एनसीपी मध्ये जॉईन करून एखाद्या पक्षामध्ये 40-40 वर्ष आयुष्य काढल्यानंतर तुम्हाला पक्ष सोडावासा का वाटतो आणि सोडावासा वाटतो अन्य पक्षात जावासा का वाटलं. तुमचे सांगितले की भारतीय जनता पार्टी सोडलेली नाही, भारतीय जनता पार्टीने पक्षातून बाहेर टाकून दिले. तुम्ही एनसीपीचा किती कालखंडामध्ये सांगत नाही पण किती छळ झाला, किती अपमान झाला, किती हे झालं तरी मी भारतीय जनता पार्टीचं सगळं सहन करत होतो. आणि त्यांनी अशी एक परिस्थिती निर्माण केली की वारंवार हे करत राहतो की तुम्हाला शेवटी लागला तर पक्ष सोडावा लागेल. त्यामुळे पक्ष सोडावा लागला आणि मग त्या ठिकाणी कोणाकडे जायचं आहे तर या ठिकाणी बहुजन समाजाचा आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देणारा ते आतापर्यंत मी मगाशी सांगत होतो पवार, पवार इज पवार. न्यूज 15 मराठीसाठी काशीनाथ चव्हाण जळगाव.